नमस्कार ऐतिहासिक शोध पद्धती या बारा भागांच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे किमंतू लाईवमध्ये आज आपण या बारा भागांच्या मालिकेतला पाचवा भाग बघणार भाग आहोत आणि या पाचव्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला जर एखादं कागदपत्र सापडलं तर ते कागदपत्र खरं की खोटं हे आपण कसं ठरवणार मला एखाद्या कागदपत्राच्या एकापेक्षा अनेक प्रती सापडल्या एखाद्या कागदपत्राची नक्कल सापडली किंवा एखादं कागदपत्र सापडली ज्याची एकच परत उपलब्ध आहे तर ते खरोखर मूळ कागदपत्र आहे का नाही हे मी कसं ठरवणार कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ज्या गोष्टी मला याच्यामध्ये फसवू शकतात इतिहासकार म्हणून त्याची आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत हा आजचा भाग समजून घ्यायच्यासाठी किंवा तुम्हाला यातली गोष्ट अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी कृपया या मालिकेतली याच्या मागचे जेवढे भाग झाले आहेत ते पण भाग तुम्ही पाहावेत अशी मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करेन या विषयाला सुरुवात करण्याआधी तर आता आपण विषयाला सुरुवात करूयात आणि सगळ्यात पहिल्यांदा जी मुख्य अडचण आहे कागदपत्रांसंबंधी खात्री करण्यासाठी किंवा कागदपत्राच्या प्रतीबद्दल ते मूळ आहे असं आहे का बनावट आहे त्याच्यामध्ये काही फेरफार झालेत का बदल झालेत ते चेक करण्यासाठी काय करायला लागेल सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आपण ज्या काळामध्ये राहतो हो, त्या काळामध्ये आपल्याला छापीलच सर्व कागदपत्र भेटतात किंवा छापीलच पुस्तक भेटतं आपल्याला मूळ प्रत शक्यतो भेटत नाही म्हणजे बायबल हे ज्याने कोणी लिहिलं असेल जेव्हा केव्हा तेव्हा लिहिलं असेल म्हणजे ते देवाने लिहिलेली गोष्ट लोकं बोलतात ती ठीक आहे पण ज्याने ते उतरवून घेतलं असेल हाताने पहिल्यांदा ती मूळ प्रत आज सापडणं अशक्य आहे वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं त्या रामायणाची मूळ प्रत सापडणार उपलब्ध आहे कोणी असा दावा करू शकत नाही की माझ्याकडे असणारी रामायणाची मूळ प्रत ही वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलीच हस्तलिखित आहे आणि ती मूळ प्रत आहे आज मला जे काही रामायण नाही तर बायबल नाही तर अजून जे काही भेटतं छापील स्वरूपामध्ये ते कुठल्या नाही कुठल्या प्रतीचं नक्कल असतं त्याच्यामध्ये काही ना, ना काही गोष्टी कमी जास्त असतात तर मग सगळ्यात आधी मला ज्या खात्री करून घ्याव्या लागतात त्या मुद्रण चुका खात्री करून घ्याव्या लागतात हे छापलेलं आहे ते व्यवस्थित आहे पण त्याच्यामध्ये प्रूफ रिटिंगमध्ये काही चुका झाल्यात का एखादी बखर कुणीतरी छापून प्रकाशित केली की बकरीचं हस्तलिखित कुठेतरी सापडलं चारशे वर्षापूर्वी लिहिलेलं आणि ते कोणीतरी प्रकाशित केलं तर प्रकाशित करताना त्याच्यामध्ये काही काना मात्र उकार उलटेपालटे झालेत का ज्याच्यामुळं अर्थ बदलू शकतात मुद्रकाने त्याचं व्याकरण नीट लिहिलं नाही म्हणून समजून जायला किचकट होत आहे का ते किंवा अर्थाच्या अनर्थ होत आहेत का हे मला सगळं आधी चेक करावं लागतं मला खात्री करावी लागते छापील पुस्तकाच्या संदर्भात की त्यात मुद्रणाच्या काही चुका नसाव्यात दुसरी गोष्ट काय आहे की ठीक आहे छापील पुस्तक आहे आणि तो इतिहासकार जिवंत आहे ज्याने ते पुस्तक लिहिलंय ते मग हे जे काही मुद्रणामध्ये चुका झाल्या असतील किंवा दुसऱ्या काही त्या पुस्तकामध्ये चुका झाल्या असतील तर ते आपण काय करू शकतो त्या इतिहास करायला नाही तर लेखकाला विचारू शकतो की साहेब असं असं सा इथे चुकीचं दिसतंय बरं का लिहिलेलं तुम्हाला खरोखर असंच म्हणायचं होतं का आणि ते काम करणं सोपं होतं आपल्याला चुका सुधारणं सोपं होतं पण जर ज्याने ते पुस्तक लिहिलं आहे ती व्यक्ती आता मृत झालेली आहे किंवा चारशे वर्षापूर्वी दोन हजार वर्षापूर्वी चार हजार वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीनं ते लिहिलेलं आहे ती व्यक्तीचं अस्तित्वात नाही आपण त्या व्यक्तीला विचारू शकत नाही आणि जे छापलेलं आहे त्याचा अक्षर जुळत नाही आहे अक्षर समजत नाही आहे अक्षरातल्या चुका आहेत विरामचिन्हांच्या वाक्य मागं पुढं झालेली आहेत संदर्भ कळत नाही आहेत काय दिलेले आहेत एखादं पत्र मला सापडलं तर त्या पत्रव्यवहाराच्या मला तारखा निठशा जुळत नाही आहेत किंवा शिक्के लिहिणाऱ्याचं नाव नीट जुळत नाही पण आता ती का तर मृत झाली आता काय करावं हो। याची खात्री करून घेण्यासाठी बऱ्याचदा काय होतं की काही कागदपत्रं हरवून पण गेलेली असतात आणि जी सापडतात ती एवढी प्रॉब्लेमॅटिक परिस्थितीमध्ये सापडतात की त्याच्यावरून काही तर्कावर येणं अवघड होतं त्याच्यामुळे जर ग्रंथकार मृत झालेला असेल एखाद्या कागदपत्राचा तर आपली जबाबदारी वाढते त्या अक्षरं समजून घेण्यासाठी वाक्य समजून घेण्यासाठी आणि त्यातून तर्क करून योग्य सत्य बाहेर काढण्यासाठी दुसरी एक अडचण अशी येते की बरीचशी कागदपत्रे प्राचीन कागदपत्रं असतात त्या कागदपत्रांच्या बहुतेकांच्या मूळ प्रती हरवलेल्या असतात त्यामुळे आता मला जर काही सत्य शोधायचं असेल तर त्याची मूळ प्रतच अस्तित्वात नाही आहे त्यामुळे असलेल्या प्रतींवरच मला काय करावं लागतं डिपेंड राहावं लागतं अवलंबून राहू लागतं पण त्याच्यामध्ये पण समस्या निर्माण होते एक बऱ्याचदा काय होतं की मूळ प्रत हरवलेली आहे ती हरवण्याच्या आधी कोणीतरी तिची एक प्रत काढलेली आहे ती प्रत फाटण्याच्या आधी परत कोणीतरी त्याची दुसरी एक प्रत काढलेली आहे ती ज्या व्यक्तीने प्रत काढली तो मरून गेल्यानंतर त्याच्या मुलाने परत अजून काही प्रत काढलेली आहे म्हणजे एखाद्या हस्तलिखिताच्या प्रतींच्या 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 प्रतींची प्रत आज मला मिळते हे मयकावतीच्या बकरीच्या बाबतीत झालेलं आपल्याला आढळून येत मूळ प्रत नाहीच आहे प्रतींची प्रतींची प्रत आहे नक्कलीची नक्कल आहे याच्यामध्ये काय होतं की जेव्हा एका प्रतीच्या अनेक प्रती निघतात अनेक जण त्याची नक्कल घडवतात त्यावेळेला लिहून घेणाऱ्याचं कधी कधी दुर्लक्ष होतं त्याला काहीतरी करायची घाई असते किंवा त्याला त्या गोष्टींचं ते महत्त्व नसतं की कशाची प्रत काढतो त्याच्यासाठी फक्त ते कारकुणी काम असतं त्याच्यामुळं मूळ प्रतीतलं तर मूळ प्रतीचा आपण विषय सोडून दो ती नाहीच आहे आपल्याला पण नक्कल जो करतो तो दुसऱ्या आधीच्या एखाद्या प्रतीच्या प्रतीची ती नक्कल पण व्यवस्थित होत नाही ती प्रत पण तो विचारपूर्वक बनवत नाही बऱ्याचदा त्याला मागच्या प्रतीतले अर्थ समजत नाहीत अक्षरं समजत नाहीत मग नवीन प्रत बनवणारा माणूस काय करतो की जिथे जिथे त्याला काही कळत नाही तिथे तिथे तो स्वतःच्या मनातले विचार टाकतो समजलं नाही की त्याला जे काही वाटतं ते टाकतो हा दोष आपल्याला चिटणीसाच्या बकरीमध्ये अवलंब आढळून येतो बऱ्याचदा चिटणीसाने जिथे वाटेल तिथे रिकाव्या जागा स्वतःच्या मनाने भरलेल्या आहेत त्याच्या सर्व सप्तचरित्र जे त्याने लिहिलेले आहेत तेवढ्या ठिकाणी हा एक काय आहे की प्राचीन कागदपत्रांमध्ये एक मोठी समस्या आहे जर आपल्याला प्राचीन कागदपत्रांची सत्यता तपासायची असेल आणि प्रतींची प्रतींची प्रत असेल निम्मा विषय तिथेच समजून संपून जातो इतिहासकाराची निम्मी निम्म्याच्या वर एनर्जी त्या सगळ्या प्रती एकत्र करण्यात जाते म्हणजे मयकावतीची बखर असेल आणि आपण घरी धरून चालू की तिच्या पंचवीस प्रती वेगळ्या उपलब वेगळ्या उपलब्ध अशा वेगवेगळ्या काळात लिहिलेल्या आता मला एक मैकावतीची बखर तयार करायची परत तर ते पंचवीस प्रती बरापर अभ्यास करून सगळ्या गोष्टी जुळून तयार करावी लागेल त्यामुळे हे काय की हे फार अवघड काम आहे आता हे काय झालं की हे काम छापील पुस्तकांच्या बाबतीत झालं की छापील प्रत तरी मला मूळ प्रतीची नक्कल असलेल्या प्रतींची प्रतींची पण छापील प्रत उपलब्ध आहे तरी एवढ्या समस्या आहेत आता माझ्याकडे छापील प्रतच उपलब्ध नाही आहे माझ्याकडं एखादे पुस्तकाचं प्राचीन कागदपत्र उपलब्ध आहे आणि त्या कागदपत्राची माझ्याकडे काही गॅरंटी वॉरंटी नाही आहे आता त्या कागदपत्राच्या मजकुरातील खरेपणाबद्दल किंवा यथार्थपणाबद्दल मी कशी काय खात्री करून पाहावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे कागदपत्र मला भेटतं ते मला मूळ प्रतीशी जोड टाळून पाहता आलं पाहिजे मूळ प्रत उपलब्ध नाही आहे विषयच संपतो आता मला सगळं काम तर्काने करायचं दुसरी गोष्ट की एखादी सदोष प्रत मला सापडली म्हणजे मूळ प्रत उपलब्ध नाही आहे आणि जी प्रत उपलब्ध आहे ती मुळामध्येच सदोष आहे आणि मला ती प्रत सदोष आहे हे माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासाने अनुभवाने तर्काने जर सिद्ध करता आलं नाही तर त्या सदोष प्रतीवर ग्रंथनिर्मिती केल्याने पुढची ग्रंथनिर्मिती पण पूर्णपणे सदोष होऊन जाते म्हणजे ती जे काही मी लिहितो ते सगळं दोषपूर्ण अर्धवट चुकीचं होऊन जातं आणि कधी कधी काय होतं की हा माझा ग्रंथ लिहून मी तयार करतो हा अर्धवट माहितीचा सदोष ग्रंथ तयार करतो मी लोक वाचतात लोक पण वावा म्हणतात काय नॉलेज चांगलं आहे आणि दुर्दैवाने कधी माझ्या उद्या त्याची मूळ प्रत सापडली जिच्यामध्ये कुठलाही दोष नाही आहे की नक्कल करताना जे दोष निर्माण होतात प्रति बनवताना दोष निर्माण होतात ते त्या मूळ प्रतीमध्ये नसणारच आहेत कारण ती मूळ प्रत आहे आज मी त्या प्रतीवरून माझा स्वतःचा ग्रंथ लिहिला आणि तो सदोष निर्माण झाला आणि उद्या जर मूळ प्रत सापडली तर मी जी मेहनत घेतली एवढं सगळं तो ग्रंथ निर्माण करायला ती सगळी मेहनत व्यर्थ होऊन जाते म्हणून माणसाने नेहमी काय केलं पाहिजे तुम्हाला इतिहासकार व्हायचा असेल तर नेहमी मूळ प्रत शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती सापडत नसेल तर जी प्रत सापडली आहे त्या प्रतीमधले दोष मगाशी मी म्हटलं तसं अनुभवाने ज्ञानाने संयमाने तर्काने दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे नाहीतर त्याचं बालंट आपल्यावरच येतं की हा इतिहासकार बनावट आहे हा स्वतःच्या मनाने काय लिहितो मग हे बालंट आपल्यावर येण्याचं टाळायचं असेल आपल्याला किंवा आपल्यावर दोष येतात कामाने प्रत उपलब्ध नाही हा काही माझा दोष नाही आहे किंवा सदोष प्रत उपलब्ध आहे एखाद्या ग्रंथाची हा काय माझा दोष नाही आहे मला त्याच्यावरच लिहावं लागणार पण खोटं पडण्याचा धोका मलाच जास्त असतो इतिहासकार म्हणून बाकी कोणाला नसतो म्हणून हे जर टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल के आपण एक दोन चार मुद्दे बघूयात की समजा मला एखाद्या हस्तलिखिताची प्रत सापडली आणि मला कळलं की ही मूळ प्रत आहे सर्वांनी मान्य केलं ही मूळ प्रत आहे मग काय करावं विश्वासानं ती प्रत छापून प्रसिद्ध करावी सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की ही मूळ प्रत आहे छापायला काही हरकत नाही आहे समजा मूळ प्रत हरवली आहे आणि एकच प्रत शिल्लक आहे अशा वेळेला काय केलं पाहिजे मी अशा वेळेला मी नेहमी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती एकच प्रत शिल्लक आहे तर ती मूळ प्रतीची कितवी प्रत आहे मला माहीत नाही म्हणजे मगाच्या आपण बघितलं की एक मूळ प्रत आहे तिची नक्कल केली त्या नकलीची परत नक्कल केली परत दुसरी प्रत बनवली अशी समजा माझ्याकडं अप उपलब्ध असलेली ही जी प्रत आहे ही पाचवी सहावी सातवी प्रत आहे तर या दहा प्रती जर जा निर्माण झाल्या असतील अशा पद्धतीने तर प्रत्येक प्रतिगणिक त्याच्यामध्ये मानवी दोषामुळं लिखाण दोष वाढत जातात त्यामुळं कोणती प्रत माझ्याकडे शिल्लक आहे त्याचा विचार करून ती प्रत सदोष असेल असं आसे ग्रहित धरून ती प्रत अपूर्णच असेल असं आसे ग्रहित धरून सावधगिरीने मघाशी मी म्हटलं जसं ज्ञानाने अभ्यासाने तर्काने अभ्यास करून कमीत कमी दोष असतील सोदस त्याच्यामध्ये अशा प्रकारचं लिखाण आपण ग्रंथामध्ये केलं पाहिजे तसं नमूद केलं पाहिजे की के मूळ प्रतीवर आधारित लिखाण नाही आहे नक्कलीवर आधारित निकाल आहे लिखाण आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही दोष राहू शकतात इथे सुधारणेला वाव वा, आहे वा आपण लिहिलं पाहिजे पण इतिहासकार्य असं लिहित नाहीत त्याचं कारण कोणी इतिहासकाराने असं लिहिलं की तो लिहितो त्यात सुधारणेला वाव आहे तर त्याला वाटतं त्याला कमीपणा आलं मी इतिहासकार म्हणजे मी सांगतो ते सत्यचं सा। या अहंकाराने लोक लिहित नाहीत आणि दडपून कितीतरी चुकीचे ग्रंथ प्रकाशित करतात आता दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जर सगळा असाच प्रकार असणार आहे की बहुतांश जी मला कागदपत्र भेटणार आहे त्यांची मूळ हस्तलिखित मला कधीच भेटणार नाहीत मला तिची एक तर नक्कल भेटणार आहे किंवा त्या प्रतींच्या प्रती भेटणार आहेत मग अशा वेळेला त्या प्रतींमध्ये काय चुका असू शकतील हे मी अनुभवाने सांगू शकतो म्हणजे मी जर मला दहावीस वर्षाचा अनुभव असेल मला इतिहासशास्त्राचं नॉलेज असेल तर इतिहासशास्त्र पण मला सांगू शकतं की एखाद्या हस्तलिखिताच्या मूळ प्रत हरवले असेल आणि नंतरच्या प्रती उपलब्ध असतील तर त्याच्यामध्ये काय काय दोष तापडता येत मग ते कुठले दोष सापडतील हे जर मला मा आधीच माहीत असेल तर ते दोष मी सुधारू शकतो जेव्हा मी माझा ग्रंथ लिहिल तेव्हा ते सहज सुधारता येऊ शकतं विषय म्हणजे समजा एखादी गोष्ट नियमाने चुकीची झाली असेल म्हणजे व्याकरणाच्या नियमाने एखादी गोष्ट चुकीची झाली आहे त्याच्यामध्ये किंवा अलंकारिकता चुकीची झालेली आहे किंवा संदर्भ एखादा चुकीचा गेलेला आहे तर तर्क करून तो दोष आपण काय करू शकतो आपल्या ले ग्रंथलेखनाच्या वेळेला त्या प्रतिमधला दूर करू शकतो कित्येकदा काय होतं की ती प्रद बनवल्यानं व्यक्ति, त्या व्यक्ती ज्या व्यक्तीने ती प्रद बनवली हस्तलिखितावरून मूळ प्रतीवरून त्याला शब्द समजत नाहीत त्या हस्तलेखित जीर्णशीर्ण झालेलं असतं म्हणून त्यामुळे शब्द त्याला नाही कळाला की तो, तो व्यक्ती काय करतो आपले स्वतःचे शब्द तिथे टाकतो काहीतरी पर्याय आता सर्वसामान्य माणसाच्या पटकन लक्षात येत नाही पण विद्वान माणसाला लगेच कळतं की अरे हा शब्द अठराव्या शतकातला वाटत नाही हा शब्द एकोणीसाव्या शतकातला आहे किंवा हा शब्द चौथ्या चौथ्या शतकातला वाटत नाही हा शब्द निर्मितीत झाली सोळाव्या शतकामध्ये याचा अर्थ काय की चौथ्या शतकात जे मूळ हस्तलिखित होतं त्याची कुणीतरी प्रत बनवत 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 सोळाव्या शतकामध्ये प्रत बनवली त्यावेळेला सोळाव्या शतकातली जी भा मराठी भाषा होती ती ऑब्व्हियसली चौथ्या शतकामध्ये वापरली जात नसते तेव्हा वेगळी मराठी भाषेचं रूप असतात मग हा मनुष्य काय करतो की त्याला चौथ्या शतकातल्या भाषेतलं कळत नाही म्हणून आत्ताच्या सोळाव्या शतकातला शब्द तिथे टाकून रिकामा होतो हे विद्वानाला सहज लक्षात येतं की हा शब्द याच्यामध्ये टाकलेला आहे अजून बऱ्याच गोष्टी काय होतात की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला काही उमगतच नाही त्या बक बकरीमधलं किंवा मूळ प्रतीमधलं तो काय करतो शब्द काळूनच टाकतो म्हणजे जेव्हा ते डोकं चालणं बंद होतं ना या शब्दाचा काय अर्थ सांगायचा अस्पष्ट आहे मला कळत नाही शब्दच गाळून टाकतो काही काही अक्षर खाऊन टाकतात लोक म्हणजे ते अक्षर नसतातच स्वतःच्या गायबच करून टाकतात ते टाकता तेवढी एक ओळच गायब करून टाकतात काही काही शब्द त्याला असं वाटतं की मला हे अर्थ खूप कळलेले आहेत हा शब्द मी वापरू शकतो सारखे 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 त्याच शब्दांची आपल्याला पुनरावृत्ती होताना दिसते आधी जसं मी म्हणलो तसं वाक्य विसंगत दिसतात मला म्हणजे पॅरेग्राफचं पहिलं वाक्य जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे की पुढे पॅरेग्राफमध्ये या गोष्टी येतील त्या गोष्टी पॅरेग्राफमध्ये नसतातच आणि खाली जो पॅरेग्राफच्या शेवटी निष्कर्ष लिहिलेला असतो जे लिहिलं आहे वरती पॅरॅग्राफमधल्याचा तो निष्कर्ष भलताच काहीतरी असतो याला म्हणतात वाक्यांमधली विसंगता ही वाक्यांमध्ये विसंगती निर्माण होते कारण मूळ हस्तलिखित कधीच गायब झालेलं असतं त्याच्या प्रतीच्या प्रतीवर कोणीतरी स्वतःचं डोकं चालून तर्काने काहीतरी लिहित असतो आणि त्याला त्यावेळेला विचारणारं कोणी नसतं म्हणजे सोळाव्या शतकामध्ये कोणी एखादं प्रतीची प्रत काढली तर त्याला काही ती राजाला सादर करून राजाकडनं परवानगी घ्यायची नाही हे बरोबर आहे का आहे म्हणून कदाचित आज मला ते करावं लागेल पण त्यावेळेला कोणी करायला नव्हतं असं काही नियम पण नव्हते त्यामुळे तो काय करतो की स्वतःच्या मनाच्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकतो अक्षर स्वतःच्या मनाची चा टाकतो वाक्य टाकतो गोष्टी लिहितो पण ह्या चुका काय आहेत की एखाद्या माणसाने ही अशी वाक्य बदलली असतील शब्द खाल्ले असतील काही काही शब्द रिपीट होत असतील या ये सुधारता येण्याजोग्या गोष्टी आहेत म्हणजे आपण आपल्या अभ्यासाने आज त्या गोष्टी काय करू शकतो सुधारू शकतो आणि मग आपल्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख करू शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं एक भयानक सत्य असं आहे किंवा एक भयानक प्रकार असा आहे की जो सापडणंच अवघड आहे म्हणजे एखाद्या माणसाने जर मूळ मजकूर गाळून लबाडीने काही मजकूर त्याच्यामध्ये टाकला पदरचा तर ते कळावं कसं काय हा सगळ्यात भयंकर दोष आहे आपण जेव्हा एखादं कागदपत्र तपासतो तेव्हा आणि तो पटकन लक्षात येत नाही उदाहरण द्यायचं झालं तर फेसबुकवर मी काही अशी पत्रं बघितली की जे मोडी लिपीचं मराठी भाषांतर म्हणून सांगितलं होतं आणि त्या मोडी लिपीच्या मराठी भाषांतरामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या होत्या आणि ज्या वेळेला मी ते ओरिजिनल मोडी लिपीतलं पत्र वाचलं त्यावेळेला मला कळलं की याच्यामध्ये दोन ओळी ज्या एक्स्ट्रा लिहिलेल्या आहेत त्या ओरिजिनल पत्रामध्ये नाहीच आहेत म्हणजे ते पत्र मराठीमध्ये भाषांतर करणाऱ्या माणसांनी स्वतःचा मुद्दा सिद्ध व्हावा म्हणून त्या पत्राच्या नावाने स्वतःच्या दोन ओळी त्यामध्ये एक्स्ट्रा टाकल्या होत्या जेणेकरून त्याचा मुद्दा सिद्ध होईल आता ही लबाडी आहे पण ही लबाडी काय आहे की थोडं मला मोडी भोसीचं नॉलेज होतं त्यामुळे माझ्या लक्षात आलं पटकन अशीच लबाडी लोक काय करतात की जे काही त्यांच्या विचारधारेला साजेस आहेत ते घुसडून देतात त्याच्यामध्ये अशा चलाखीनं लिहितात की दोन वाक्यांमध्ये एक वाक्य किंवा दोन वाक्यांमध्ये एक शब्द अशा चलाखीनं बदलतात किंवा लिहितात की त्याचा बदल अर्थच बदलून जातो आणि हे सजासहजी कळत पण नाही हे सिद्ध करण्याचा काही आपल्याकडे मार्ग पण नसतो प्रॉपर आपण फक्त तर्काने विचार करू शकतो ज्ञानाने विचार करू शकतो त्यामुळं विचारपद्धतीनं याच्यामध्ये काय चूक आहे तर्कशक्तीनं खरा प्रकार काय घडलेला आहे आणि खोल बुद्धीनं विश्लेषण करून सत्य काय आहे ते शोधून काढणं हे आपल्या हातामध्ये राहतं याच्यासाठी आपल्याला अनुभवाची गरज असते पुष्कळ वेळेला मग आता हे पण एक वेळा आपण मान्य केलं की चला लबाडीने एखादा इतिहास लिहिलेला ले एखाद्या माणसाने ते एखाद्या विद्वान माणसाला कळू शकतं पटकन तो तो दोष करू शकतो पण सगळ्यात मोठी अडचण तेव्हा निर्माण होते की एका प्रतीच्या भिन्न भिन्न प्रती असतील भिन 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 म्हणजे मूळ हस्तलिखित गायब झालेलं आहे आता दहा प्रती त्या हस्तलिखिताच्या उपस आपल्याकडे उपलब्ध आहेत संशोधन करण्यासाठी आणि त्या दहा प्रतींमध्ये दहा वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे जर आपण परत उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अफजलखान व ही गोष्ट आहे ती दहा बकरींमध्ये वेगळे वेगळेच लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल असं नाहीच होतं आहे की सगळ्या गोष्टी जुळत आहेत कलानुक्रम जुळत आहेत विषय जुळत आहेत व्यक्तींची नावं जुळत आहेत स्ट्रॅटेजी जुळते नाही दहा बकरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला सांगत आहेत आणि मूळ काय झालं आहे ते सांगणारे कुठलाच अधिकारिक दस्तावेज माझ्याकडे नाही आहे तर अशा वेळेला मी काय केलं पाहिजे अशा वेळेला जर ज्या प्रतिमाला सापडतात त्या सगळ्या प्रतींची एकमेकांशी तुलना करावी तुलना करावी पण आपण काय करतो, करतो। की जेव्हा आपण त्याला काही समजत नाही तेव्हा आपण दहा गोष्टींची तुलना करतो त्यातल्या ज्या चार गोष्टी मला बरोबर वाटतात ती गोष्ट मी बरोबर ठरवतो मी दहापैकी सहा मुद्दे बरोबर आले तर हा हा मुद्दा बरोबर म्हणजे दहा बकरी असतील ज्यात खान वदाचं काही ना काही वर्णन दिलेलं असेल त्यातलं एक वर्णन सहा बकरींमध्ये जुळत असेल तर मी ते धरून चालतो हा एक ब वर्णन खरं आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी वाघ नका वापरली असं जर सहा बकरींमध्ये लिहिलेलं असेल तर मी बहुमताने धरून चालतो की महाराजांनी वाघ नका वापरले असतील मी असा विचार पण नाही करत की तलवार पण वापरले असेल हे काय आहे की हे चुकीचं आहे म्हणजे इतिहास संशोधनामध्ये अशा प्रकारे बहुमताने निवाडा करणं चुकीचं आहे एखादी प्रत जेवढी जुनी तेवढी ती विश्वसनीय असं धरून चालवू शकत नाही आपण याच्यावर निवाडा करताना आपण काय करतो एक तर बहुमताने करतो किंवा सगळ्यात जुनी बखर कुठली आहे सभासद बखर आहे मग सभासद बकरीमध्ये अफजल खान वादाबद्दल जे काही लिहिलं आहे ते खरंच असलं पाहिजे सभासद म्हणलं वाघ नका वापरली तर मी कशाला विचार करू तलवार वापरली म्हणून सभासदाने लिहिलं पण एखादं नवीन पुस्तकं असेल अर्वाचीन काळातलं त्यात एखाद्या नवीन लेखकाने नवीन तर्क दिला असेल एखाद्या नवीन इतिहासकाराने वेगळी मांडणी केली असेल पुराव्यानिशी आणि त्याच्यामध्ये जर त्याने म्हटलं असेल की तलवार वापरली आहे तर मला त्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे फक्त ती गोष्ट नवीन इतिहासकाराने लिहिली आहे आणि सभासद त्यावेळेला उपस्थित होतात दरबारामध्ये त्याला खरं माहीत असलं पाहिजे म्हणून सभासद म्हणतो ते खरं आणि आत्ताच्या काळामध्ये कोणीतरी म्हणतो ते खोटं असं होत नाही आता याच्यामध्ये काय आहे की सर्वच प्रती जर एकमेकांशी जुळल्या तुमच्या सुदैवाने तर काही अडचण नाही आहे पण सर्व प्रती जर वेगवेगळ्या निघाल्या तर मात्र मग मला काय करावं लागेल माझ्या स्मरणशक्तीने तर्कशक्तीने आणि माझ्या न्यायबुद्धीने मला विचार करावा लागेल की कुठली गोष्ट खरी असेल कुठली गोष्ट सत्याच्या जास्त जवळ जाणार आहे कुठली गोष्ट तर्काच्या जास्त जवळ जाणार आहे कुठली गोष्ट न्यायाच्या जास्त जवळ आहे त्याने मला न्यायाने विचार करावा लागला पण हे विचार करताना पण मी काय करेन की सर्वच प्रती सदोष आहेत किंवा सर्वच प्रती निर्दोष आहेत असं मी म्हणू शकत नाही किंवा सगळ्याप्रती जर सदोष निघाल्या तर त्यातली कुठली तरी एक प्रत खरी धरून मला निर्णय घ्यावा लागेल म्हणजे माझ्याकडे दहा प्रती आहेत दहा बकरी आहेत वेगळ्या वेगळ्या ज्या अफजल खान मदाविरोध माहिती सांगत आहेत तर मी काय करेन माझ्या न्यायबुद्धीने निर्णय घेईन तर्काने निर्णय घेईन पण सगळ्याच प्रती मी असं म्हणणार नाही की या सगळ्याच प्रती आहेत या सगळ्याच प्रती सदोष आहेत किंवा सगळ्याच प्रती निर्दोष आहेत किंवा काही प्रती सदोष आहेत काही निर्दोष आहेत असा मी दावा नाही करू शकत त्यावेळेला पण एक गोष्ट होऊ शकते की दुर्दैवाने जर मला असं जाणवलं किंवा माझ्या सुदैवाने मला असं माझ्या अभ्यासाने जाणवलं या सगळ्याच बकरी खोट आहेत अशा वेळेला मग मात्र मला की सगळ्यामध्ये वेगळं वेगळं लिहिलं आहे तर ह्या दहा बकरींमधली कुठली बकर सत्याच्या जास्त जवळ जाणार आहे किंवा या दहा बकरीं व्यतिरिक्त अजून दुसरं काहीतरी लिहिलेलं असेल म्हणजे कवींद्र परमानंदांनी जे काव्य लिहिलं आहे त्या काव्यामध्ये जर गोष्टी असतील त्या जर मला जास्त जवळ वाटत असतील सत्याच्या या बकरींपेक्षा तर मी सगळ्या प्रती खारिज करून टाकेल मी म्हणेन की कवींद्र परमानंदांनी लिहिलेलं जास्त बरोबर आहे असं आपल्याला कागदपत्रांसंदर्भात विविध मार्गाने खात्री करावी लागते कारण काही छापील दोष असतात काही मुद्रण दोष असतात कधी लेखक जिवंत असतो कधी लेखक जिवंत नसतो कधी मूळ प्रत हरवलेली असते कधी नक्कल असते ती कुणी लिहिली आहे कळत नाही त्यात व्याकरणाच्या चुका जाणीवपूर्वक झाल्यात का कळत नकळत झाल्यात कुणी स्वतःच्या मनाने त्यात काही टाकले का जाणीवपूर्वक लबाडीने का त्याच्याकडून कळत नकळत झालं आहे त्याच्यानंतर एकाच विषयाचे शंभर प्रती मला सापडतात मी काय करू या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेणं याला म्हणतात बाह्य चर्चा किंवा बाह्य तपासणी त्या कागदपत्राची किंवा त्या डॉक्युमेंटची तर आता माझी बाह्य तपासणी झाली आता मला कागदपत्राबद्दल काही बरं वाईट खरं होतं किंवा किती पर्सेंटमध्ये ते कागदपत्र खरं हे कळालं आता पुढचा टप्पा निर्माण होतो तो पुढचा टप्पा म्हणजे त्या कागदपत्राचं परीक्षण करायचं कागदपत्राचं परीक्षण करायचं म्हणजे काय की कि कागदपत्र किती महत्त्वाचं आहे हे मला समजलं पाहिजे म्हणजे अफजल खान वजाच्या बाबतीमध्ये मला दहा बकरी आणि चार काव्यग्रंथ सापडले आणि दोन परकीय भाषेमध्ये लिहिणारे ग्रंथ सापडले तर कुठल्या ग्रंथाला किती महत्त्व द्यावं कुठला ग्रंथ जास्त महत्त्वाचा आहे कुठला ग्रंथ जास्त कमी महत्त्वाचा आहे या बाबतीमध्ये त्याचं मला मूल्यमापन करता आलं पाहिजे त्याचं मला परीक्षण करता आलं पाहिजे ते परीक्षण कसं करावं हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूयात आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार परत एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जगदंब